रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. बघूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटिन मध्ये. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र देण्यात आलं आहे. आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर धमकीचं पत्र मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. पत्रात अश्लील भाषेचा वापर करण्यात आला आहे. या संदर्भात किशोरी पेडणेकर यांनी यावेळी पत्रात काय लिहिलंय याविषयीची माहिती दिली आहे. काल संध्याकाळी महापौर बंगल्यावर पत्र दाखल झालेलं आहे. या पत्रात सरळ सरळ धमकी देण्यात आली आहे. महापौर आणि सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका असा इशारा पत्रात देण्यात आला आहे. हे पत्र पनवेलमधून कुरिअरद्वारे आलेलं आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे दूध आता नौदलातील सैन्यांना मिळणार आहे. सिलेक्ट टेट्रोपॅक दूध भारतीय नौदल सेनेला पुरवठा करण्याचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार आता नौदलाला दुधाचा पुरवठा करण्यात येईल. दरम्यान आज टेट्रोपॅक दुधाची 22,000 लिटरची पहिली फेरी कारवारला पाठवण्यात आली आहे. या टेट्रोपॅक दुधाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सामान्य तापमानात 180 दिवस खराब होत नाही. यामुळे भारतीय नौदलातील जवानांना आता सहज दूध उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार असून यानिमित्ताने पहिल्यांदा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष राज्यात एकत्र आले आहेत. दरम्यान पुढील निवडणुकीतही तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. ते नवी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कोण होणार हे शरद पवारांना खासगीत सांगितलं असल्याचंही खुलासा केला आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक परिणाम हा आंबा आणि द्राक्ष बागांवर झालेला आहे. द्राक्षांची तोडणी तर 10 दिवसांवर आली असताना अवकाळीने घात केला आणि द्राक्षांच्या मनी केव्हा मातीमोळ झाले शेतकऱ्यांच्या देखील लक्षात आले नाही. त्यामुळे नाशिक, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे तब्बल 3,000 कोटींचे नुकसान झाले आहे. उत्पादनात थेट 50% घट झाली आहे. केवळ आर्थिक नुकसानच नाही तर आता हंगामाच्या अखेरपर्यंत या अवकाळी पावसाच्या झळा कायम राहणार आहेत. शिवाय आता हवामान निरभ्र राहिले तरच उर्वरित बागांमधून उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी एका महिलेला जबरदस्त मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नागपूर मेडिकल चौकात ही घटना घडल्याची माहिती आहे. कपड्यावर पेट्रोलचे थेंब उडाल्याच्या वरून वाद झाल्यानंतर ही मारामारी झाल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत रहा News24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढच्या बातम्या. औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नागरिकांना लसीकरणाची आणखीन सक्ती केली आहे. ज्या लोकांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही त्यांना 15 डिसेंबरपर्यंत दुसरा डोस घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच पात्र असूनही लस घेण्यास दिरंगाई करताना आढळल्यास अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन 85 दिवस पूर्ण केले आहेत मात्र दुसरा डोस घेणे बाकी आहे अशी नागरिकांना दर 15 दिवसांनी 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. येत्या बुधवारपासून म्हणजेच 15 डिसेंबरपासून या कारवाईला सुरुवात होणार आहे. संपूर्ण राज्यातील बेघर, बेसहारा, दिव्यांग, मतिमंद, मनोरुग्ण आणि गरजू व्यक्तींना हक्काचा निवारा उपलब्ध करून जनसेवेचा वसा घेतलेल्या दिव्या फाउंडेशनच्या दिव्य सेवा प्रकल्पांमध्ये 9 डिसेंबर ते 12 डिसेंबर या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये ग्राम शहरी अध्ययन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन वरिष्ठ पत्रकार राहुल पहुरकर यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
राज्यात आज विधान परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत. नागपूर आणि अकोल्यातील प्रत्येक एका जागेसाठी आज मतदान पार पडणार असून अकोला, बुलढाणा आणि वाशिम हे मतदान कार्यक्षेत्र असलेल्या एका जागेसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकूण 367 मतदार आपले मतदानाचा हक्क बजावत आहे. यामध्ये 169 महिला परीक्षा 198 पुरुष मतदारांचा समावेश आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण 11 ठिकाणी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे चित्र असल्याने विविध जिल्हा आणि शहरांमधील शाळा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यासंबंधित विचार सुरू आहे. राज्य शासनाने यासाठी परवानगी दिलेली असली तरीही जिल्हा परिषद आणि नगर परिषद प्रशासनाने स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या शहरातील शाळांबाबतचा निर्णय आज 10 डिसेंबर रोजी घेण्यात येणार होता, मात्र तो आणखीन 5 दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरण हे एक महत्त्वाचे शस्त्र आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी शासन प्रशासन प्रयत्नशील असल्याने नागरिकांचे सुद्धा यात सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्याचा असेल तर तसेच त्यांचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी आवर्जून पुढे यावे असे कळकळीचे आवाहन भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. तर या बातम्यांसह येथेच थांबतोय. पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.